75व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडताना आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय। जगाच्या पाठीवरती भारताची प्रतिमा उजळून निघते। या देशामध्ये सुद्धा गेल्या 2014 सालापासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या जो भारत देश घडतोय, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार विहीन अशा पद्धतीची या देशाची प्रगती होते। अगदी छोट्यातल्या छोट्या गावामधल्या प्रत्येक घरातल्या महिलेचा विचार करून तिच्यासाठी मोफत गॅस सिलेंडर, मोफत शौचालय देण्याच्यासाठी, म्हणजे सर्वसामान्य गरिबाचा विचार होतोय, हे सगळं घडताना पाहून या देशामधल्या प्रत्येक घटकाला मी या देशाच्या विकासामध्ये कॉन्ट्रिब्युशन केलं पाहिजे ही भावना निर्माण होते आहे। आम्हालाही याच भावनेतून काम करत राहायचं आहे। आपण सर्वच मंडळी या दृष्टिकोनातून प्रेरित झालेलं आहात। कोविडचा कठीण काळ हा लवकरात लवकर सरावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती लस पोहोचावी आणि त्या माध्यमातून कोविडच्या काळातलं हे गेले असे दुःखद दिवस आहेत, संकटाचा हा काळ आहे, हा मागे लोटून प्रगतीच्या दृष्टीनं नव्या जोमानं वाटचाल करूया। 2022 साली या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील, तर 75 वर्ष पूर्ण होताना या देशातल्या प्रत्येकाला हा देश माझा आहे, या देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पूर्ण होण्याचा आनंद त्या प्रत्येकाच्या मुखातून व्यक्त व्हावा यासाठी केंद्र सरकार काम करत आहे। भारतीय जनता पार्टी, आम्ही सर्व कार्यकर्ते देखील या दिशेनं काम करतोय। आपल्या सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।